नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज हवामान विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे यात केरळमध्ये पाऊस चार ते पाच दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे पाहुयात काय आहेत यासंबंधीचे सविस्तर अपडेट त्या अगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ही टच करा चला तर विषयाकडे वळूयात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन लांबण्याची चन्ही निर्माण झाली आहेत केरळमध्ये एक जून पाच जूनला मान्सून धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी काही दिवस उन्हाचा त्रास सोसावा लागणार आहे केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रातही आगमन होत असते यंदा केरळमध्ये उशिरानं मान्सूनचं आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याची तीव्रता वाढून याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे या वादळी प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रवाहाला चालना मिळणार असून सतरा मे पर्यंत मान्सून केव्हाही दक्षिण बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होऊ शकतो हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे यानुसार मान्सून यंदा चार दिवसाने उशिरा म्हणजे पाच जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे मान्सूनचे आगमन चार दिवस मागे किंवा पुढे होण्याची शक्यताही यात ग्रहीत धरण्यात आली आहे तर खाजगी हवामान विषयक संस्था स्कायमिटने दिलेल्या माहितीनुसार केरळामध्ये मान्सूनचं आगमन एक जून रोजीच होणार आहे स्कायमिट या खाजगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंदमानाच्या समुद्रामध्ये बावीस मे रोजी मान्सून धडकणार असल्याचा अंदाज स्कायमिटने व्यक्त केला आहे माहिती आवडली असेल तर अवश्य लाईक करा चैनल करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद